नमस्कार मित्रांनो, सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मी कमलेश कुंजळ. मित्रांनो, आज आपण गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यादेवीनगर या ठिकाणी आलो आहोत आणि आजचे बाजार रेट जाणून घ्यायचे असतील तर तत्पूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भाकड म्हशीचे दर 4 महिने, 5 महिने आणि 6 महिने गाभण असणाऱ्या म्हशीचे दर 55,000 ते 70,000 होते. समोर पाहत आहे अशा प्रकारचे म्हशीचे लाखापर्यंत होईल. होईल ना. तुम्हाला अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करायचे असेल तर लाखाच्या आसपास सध्या आहे. 10 ते 12 लिटरच्या पुढे दूध देऊ शकते अशी मापाची म्हैस आहे आणि मोठ्या म्हशीचे रेट सध्याचे लाखाच्या आसपासच आहेत. खरेदी करायचं असेल तर गोळेगाव बाजार शुक्रवारचा असतो. गोळेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यादेवीनगर. तुम्हाला अशा म्हैस खरेदी करायचं असेल तर शुक्रवार बाजार घ्या आणि खरेदी करा. ओके. मालक काय सांगितलं जोड्याचं? यांचं 1,70,000 भाव. 1,70,000 आणि 1-1 फायनल काय होईल? 3 लाख फायनल होऊन जाते. 1,40 होईल? नाही ना, 1.5 लाख मशी होते. 1,50,000. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील तर गोळेगाव बाजारात उपलब्ध आहे. सध्याचे दर हे 1.5 लाखाच्या आसपास आहेत मोठ्या मापाच्या म्हशीचे. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाजार शुक्रवारचा असतो. गोळेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यादेवीनगर या ठिकाणी अशा पद्धतीच्या म्हैस तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. मला किती असतात आठवड्याला? आठवड्याला 8-9 वाटणं. 8-9 वाटणं असतात. फिरून दाखवा. सांगायला 1,15 एवढ्यात बसले. 90 नाही, 90 मागून राहिले. 95 1,00,000 घेऊन टाकू. 1,00,000. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस 10 ते 12 लिटर दूध देणारे उपलब्ध आहे गोळेगाव बाजारात. हिचं काय होईल? हिचं सांगायला 1,00,000. 1,00,000 रुपये एवढ्यात बसले. 85 90 आसपास होऊन जाईल. 90 आसपास. मित्रांनो, तुम्हाला आजचा बाजार रेट अशा प्रकारे आहे. ते मोठ्या म्हशीचं काय होईल पलीकडल्या? तिचे सांगायला 1,20,000. 1,20,000 लाखाच्या आसपास. होऊ शकतो. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असत तर मित्रांनो, आज गोळेगाव बाजारातील प्रसिद्ध डॉक्टर जे गाय म्हैस तपासतात त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. डॉक्टर साहेब, या आठवड्यामध्ये बाजार कसे राहिले? चांगले राहिले. पाऊस झाला. आता सरासरी जर म्हशी आपल्याकडे आज तपासायला आल्या काय किती महिन्याचा काप निघला? सरासरी 4.5-5 पुढच जवळपास. मित्रांनो, भाकड म्हशीचे बाजार रेट वाढलेले आहेत आणि तुम्हाला भाकड म्हशी खरेदी करायची असतील तर गोळेगाव बाजारात या. तसेच गोळेगाव परिसरात कोणाला म्हैस तपासायची असेल किंवा काय उपचार करायचा असेल तर डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर साहेब नंबर सांगा. 98-91-87-47. डॉक्टर शेंडगे. डॉक्टर साहेब, आज किती म्हैस तपासले तुम्ही? 35-30 म्हशी आतापर्यंत झाले. दिवसभरात 50 टार्गेट पूर्ण होते. मित्रांनो, सोपी गोष्ट नाहीये. हा, म्हैस तपासणं सुद्धा सोपं नाहीये. खूप अनुभव लागतो पणाला. काही काही वेळेस गाप सुद्धा कळत नाही. त्यावेळेस कसं सांगतात? डॉक्टर साहेब, 2-3 महिन्याची गाभण म्हैस असत ती ओळखायची कशी? वरतून तर नाही सांगू शकत ना. हा बरोबर. हालचाल होती का? हालचाल आम्ही व्यवस्थित सांगतो इथं बाजारात. एकदम गॅरंटी तापासून देतो. धन्यवाद मित्र.